महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम 3 चे पोटकलम 2 चे खंड ख व ग द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून काढलेली शासकीय अधिसूचना इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक संकीर्ण 2020/84 म व क 15 जून 2021 अन्वये उक्त आयोगाचे सदस्य म्हणून ऍडव्होकेट चंद्रलाल व्ही मेश्रा मासेमार भोई स्वातंत्र्याच्या काळापासून ते आज पावेतो अल्पभूधारक अत्यल्प भूधारक भूमिहीन बेघर नदी नाल्यात अर्धनग्न कपड्यांमध्ये मासेमारी करून उपजीविका भागविणारा या भोई समाज बांधवांची संस्कृती बदलली का? आर्थिक दृष्ट्या सुधारणा झाली का? राजकीय दृष्ट्या कोणी आमदार खासदार पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष महानगरपालिका महापौर कोणत्या तरी पक्षाने निवडून आणले का? सरकारी नोकरीमध्ये कोणी कलेक्टर पोलीस आयुक्त अधीक्षक पोलीस महासंचालक अपर सचिव प्रधान सचिव अशा ठिकाणी आहेत का? मोठ्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा समाज प्रगत झाला का? त्याकरिता या समाजातील अभ्यासक व्यक्तीविषयी शासनाने पक्षपाती भेदभाव न करता अशा लोकांना मागास आयोगाच्या सदस्यपदी ठेवणे ही काळाची गरज आहे. परंतु गरीबाला गरीबच ठेवायचे हे धोरण जर असेल तर मग हा निर्णय योग्य आहे आणि तो भोई समाजांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. पक्ष कोणताही असो, भोई समाजातील प्रतिष्ठावंत व न्यायमूर्ती असलेली व्यक्ती म्हणजे चंद्रलाल मेश्राम, सदस्य राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांना महाराष्ट्र शासन अधिसूचना 13 फेब्रुवारी 2024 रोजी सदस्य पदावरून दूर करण्यात आले आहे. परंतु कारण स्पष्ट करण्यात आले नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असून ते आयोगाचे सदस्यपदी काम करण्यास योग्य नाहीत म्हणून त्यांना पदावरून दूर करण्यात येत आहे अशा प्रकारचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे चूक लक्षात येत नाही. चूक फार मोठी आहे की लहान आहे? कारण संविधानाचा मापदंड चुकीच्या स्वरूपानुसार ठरतो. त्यामुळे हा फार मोठा अन्याय आहे. भोई समाजातील प्रतिष्ठावंत व न्यायमूर्ती असलेली व्यक्ती म्हणजे चंद्रलाल मेश्राम, सदस्य राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांची नियुक्ती पुनर्स्थापित करण्यात यावी अशी विनंती एक नागरिक म्हणून पद्मा नामदेव कुरवाडे यांनी केली आहे. श्री चंद्रलाल व्ही मेश्राम यांचे शासनाने दिनांक 15 जून 2021 चे आदेशानुसार राज्य मागासवर्ग आयोगामध्ये विमुक्त भटक्या जातीतून सदस्यपदी नियुक्ती केली. तेव्हापासून आम्ही प्रसार माध्यमातून त्याचे कार्य पाहत आहे. ते समाधानकारक आहे. त्यांना भोई समाजातून प्रतिनिधित्व दिल्यामुळे व त्यांच्या कार्यामुळे भोई समाजातील आशा पल्लवित झाल्या आहे. कारण समाजाचा एकही व्यक्ती आमदार खासदार व इतर राजकीय क्षेत्रामध्ये दिसत तसेच नोकरी क्षेत्रात IAS IPS अशा उच्च पदावर नोकरीवर दिसत नाही. आमचा भोई समाज बांधव आजही नदी नाल्यात अर्धनग्न कपड्यामध्ये ऊन वारा पाऊस थंडी यामध्ये मासेमारी करून उपजीविका भागवितांना दिसतो. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत अशा समाजाचे तसेच वढार नंदीवाले गारोळी आणि लोहार अशा भटकांती करणाऱ्या समाजाचे बारकाईने निरीक्षण व्हावे याकरता माजी सेवानियुक्त न्यायाधीश श्री चंद्रलालजी मेश्राम भटक्या समाजातील एक अभ्यासू महत्त्वपूर्ण असलेली व्यक्ती राज्य मागासवर्ग आयोगात सदस्यपदी असणे काळाची गरज आहे. म्हणून भोई समाजातील एक नागरिक म्हणून शासनास विनंती करते की माजी सेवानियुक्त न्यायाधीश श्री चंद्रलाल मेश्राम यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी पुनर्स्थापित करण्यात यावी. याद्वारे मी भोई समाज बांधव या नात्याने शासनास विनंती करते. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.